अरविंद सावंत बीड जिल्ह्यामध्ये ज्या दिवशी येतील त्या दिवशी त्यांचा पूर्ण गाडीचा तपासह फोडल्याशिवाय आणि त्यांना या ठिकाणी बीड जिल्ह्यात पाय ठेवून देणार नाही। महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आमचे नेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्याबद्दल जे वक्तव्य केलेलं आहे खासदार अरविंद सावंत यांनी की रिक्षावाल्याच्या हाताखाली काम करताय का, आणि अरविंद सावंत यांनी जे वक्तव्य केलेलं आहे यामध्ये महाराष्ट्राचे अस्मिता महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री म्हणून जे संवैधानिक पद असतं त्यांचा जो अपमान केला आहे अरविंद सावंतनी, मी अरविंद सावंतला चॅलेंज करतोय की त्यांनी लवकरात लवकर माफी मागावी तमाम महाराष्ट्रातल्या जनतेची, एवढंच मी या ठिकाणी सांगतोय। नाहीतर यानंतर अरविंद सावंत बीड जिल्ह्यामध्ये ज्या दिवशी येतील त्या दिवशी त्यांचा पूर्ण गाडीचा तपासह फोडल्याशिवाय आणि त्यांना या ठिकाणी बीड जिल्ह्यात पाय ठेवून देणार नाही, एवढं या प्रसंगी मी त्यांना जाहीर आवाहन करतो। कशा पद्धतीने हे आंदोलन केलं आपण बघताय, त्यांचे पुतळे जाळलेले आहेत, त्यांना जोडे मारो आंदोलन केलेलं आहे, ही त्यांना फक्त एवढ्यापुरती त्यांना ही एक चुलूक आहे, परंतु याच्यावर त्यांना शहाणपणा नाही सुटला माफी मागायचा, तर येणाऱ्या काळात त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील, एवढ्या प्रसंगी मी सांगतो।